गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण औरंगजेबाबद्दलची माहिती बघत होतो। तर आपण कालच्या पीरियड मध्ये औरंगजेब याचा जन्म कधी झाला, त्याचे आईवडील कोण होते, त्याचबरोबर त्याचे बालपण, तो राजगादीवर कसा बसला आणि राजगादीवर आल्यानंतर त्याने आपले प्रशासन व्यवस्थेमध्ये कशा प्रकारची सुव्यवस्था घडवून आणली, या सगळ्याबद्दलची माहिती आपण कालच्या पीरियड मध्ये बघितलेली होती। तर आज आपण बघूया औरंगजेबाचं धार्मिक धोरण। औरंगजेबाने आपल्या साम्राज्यामध्ये जे काही त्याचं धार्मिक धोरण होतं, ते धार्मिक धोरण कशा प्रकारे आपल्याला होतं याबद्दलची माहिती बघूया। धार्मिक धोरण औरंगजेबाच्या काळामध्ये त्याच्या साम्राज्यामध्ये किंवा त्याच्या राजवाड्यामध्ये जास्तीत जास्त त्याने मोठमोठ्या पदावर हिंदू लोकांना ठेवलेलं होतं। सुरुवातीच्या काळामध्ये हिंदूंची परिस्थिती खूप चांगली असलेली आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर हळूहळू जसजसा काळ बदलत गेला तसतसं त्याच्यामध्ये सुद्धा थोडंफार परिवर्तन आलेलं आहे। तर बघा, औरंगजेबाची धार्मिक परिस्थिती। सम्राट औरंगजेबाने इस्लामच्या धर्माचे महत्त्व ओळखून कुराण हा आपल्या राज्याचा आधार बनविला। त्याने इस्लाम धर्माचं महत्त्व ओळखलं आणि कुराणाला आपल्या साम्राज्याचा आधार त्याने बनवला। म्हणजे कुराण हे इस्लाम धर्माचा एक धर्मग्रंथ आहे आणि त्याला त्याने आपल्या साम्राज्याचा एक आधार बनवला। त्याने नाण्यांवर कलमा तयार करण्यास सुरुवात केली। बघा, औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये एक नाणं तयार केलं होतं, त्या नाण्यावर त्याने काय केलं, एक प्रकारचं चिन्ह म्हणा किंवा एक काहीतरी एक चित्र त्याच्यावर रेखाटलं गेलं। तर ते कसं होतं, कुराणमंच म्हणजे इस्लाम धर्मावर आधारित असं त्या नाण्यावर त्याने रेखांकन करायला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर नवरोजचा सण साजरा करणे, भांग लागवड करणे, गाणे व वादन इत्यादींवर बंदी घातली। त्याने आपल्या साम्राज्यामध्ये भांग लागवड म्हणजे जे काही नशीच्या वस्तू असतात त्याची जी लागवड केल्या जाते त्या लागवडीवर त्यांनी बंदी घातली। त्याचबरोबर सण साजरे करणे याच्यावर सुद्धा बंदी घातली आणि वादन इत्यादीवर सुद्धा बंदी घातली। म्हणजे जे काही कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वाद्य होते हे वाद्य सुद्धा वाजवल्या जात नव्हते त्याच्या कारखंडामध्ये। त्याने या सगळ्या गोष्टीवर बंदी घातली होती आणि इसवी सन 1663 मध्ये सती प्रथेवर सुद्धा बंदी घातली। त्याचबरोबर समाजामध्ये अशा अनिष्ट आणि अनिष्ट रूढी अशा चालत आलेल्या होत्या, वाईट प्रथा परंपरा समाजामध्ये होत्या, ज्या प्रथा परंपरामुळे काहीही दोष नसताना सुद्धा स्त्रियांना सती जावं लागत होतं। ही सती प्रथेची जी काही पद्धत होती त्या काळामध्ये, तर ती औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये 1663 मध्ये या पद्धतीवर सुद्धा त्याने बंदी घातली। म्हणजे समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा यावर त्याने कुठेतरी बंदी घालण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येते। म्हणजे वाईट प्रथेला कोणीही बळी पडू नये हा त्याचा या मागचा उद्देश असलेला दिसून येते आहे। तीर्थक्षेत्रावर पुन्हा कर आकारला, म्हणजे जे काही तीर्थ त्याच्या साम्राज्यामध्ये जे काही तीर्थक्षेत्र होते या तीर्थक्षेत्रावर येणारे जे काही प्रवासी लोक होते या प्रवाशांवर पुन्हा एकदा कर आकारण्यात आला। म्हणजे तीर्थक्षेत्रावर एकदा कर आकारला, तीर्थक्षेत्र भरत असेल तर त्या ठिकाणी कर लावला जात होता। आणि त्याचबरोबर आपल्या कारकिर्दीच्या 11 वर्षातच हरुखा दर्शन आणि 12व्या वर्षी तुळदान प्रणालीवर बंदी घातली। 1668 मध्ये हिंदू सणांवर बंदी घातली। त्याने हिंदू मंदिरांचा नाश करण्याचे आदेश दिले। बघा, त्याने हिंदू मंदिराचा नाश करायला आदेश दिला, त्याचबरोबर त्याने हिंदू सणांवर सुद्धा बंदी घातली। सुरुवातीच्या काळामध्ये हिंदूचं जे काही अस्तित्व होतं त्याच्या साम्राज्यामध्ये ते खूप चांगलं होतं। नंतर हळूहळू जेव्हा तो इस्लाम धर्माकडे वळला आणि इस्लाम धर्माबद्दलचे इस्लाम धर्मालाच त्याने स्वतःचा आधार समजला, आपल्या साम्राज्याचा आधार समजला, त्याच्यानंतर हिंदूवर थोडीफारशी प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये हिंदूंवर एक प्रकारचा द्वेष दाखवण्यात आलेला आपल्याला दिसून येते आहे किंवा हिंदू लोकांची जी काही छेडखानी केलेली आहे ती दिसून येते। म्हणजे हिंदूंचा हळूहळू नाश करण्याकडे त्याचं लक्ष आहे असं समजलं जाते। परंतु त्याने जेवढ्या हिंदू मंदिरांचा
80 प्रकार शिखर त्यांनी ते तोडले आणि त्याचबरोबर हिंदूंची काही मंदिरे सुद्धा उद्ध्वस्त केले. परंतु ते मंदिर उद्ध्वस्त करण्यामागे काही कारण होतं ते सुद्धा तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर जिजिया कर, त्याच्या काळामध्ये म्हणजे अकबराच्या काळापासून या कराची सुरुवात झाली जिजिया कराची. तर हा जो जिजिया कर आहे हा औरंगजेबाच्या काळातही असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जिजिया कर जो आहे हा कर हिंदू लोकांचा लादला जात होता. जे लोक हिंदू जे लोक मुस्लिम नव्हते अशा हिंदू लोकांवर हा कर लादला जात होता. आणि त्याचबरोबर त्या लोकांना असं हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये परिवर्तन करण्यासाठी पण त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. तर बघा जिजिया कर औरंगजेबाने लावलेला जिजिया कर त्यावेळी योग्य होता. अकबराने जिजिया कर रद्द केला परंतु औरंगजेबाच्या काळात तो पुन्हा लागू करण्यात आला. बघा अकबराच्या काळामध्ये तो कर होता परंतु अकबराने तो कर नंतर रद्द केला होता. नंतर मग पुन्हा अकबराने तो कर रद्द केल्याच्यानंतर पुन्हा औरंगजेब ज्यावेळेस गादी झाला त्यावेळेस औरंगजेबाने तो कर पुन्हा लागू केला. आणि मुसलमानांना भरावे लागणाऱ्या करापेक्षा जिजिया कर वेगळे होते. बघा मुसलमान लोक जो काही कर भरत होता त्या करापेक्षा हा जो जिजिया कर आहे हा अतिशय वेगळा कर होता. तर त्याचे तीन स्तर होते. या कराचे किती तीन भाग पाडण्यात आले म्हणजे तीन स्तरामध्ये हा कर विभागण्यात आलेला होता. तीन स्तरामध्ये हा कर विभागून त्यानुसार हा कर भरावा लागत होता. तर बघा ते तीन स्तर कोणकोणते आहे आणि ते संबंधित व्यक्तीच्या उत्पन्नाद्वारे निश्चित केले जाते. त्याचबरोबर हा जो कर आहे हा तीन स्तरामध्ये विभागून त्या व्यक्तीच्या उत्पन्नाद्वारे तो कर निश्चित केला जातो. म्हणजे उत्पन्न जर जास्त असेल तर कर मोठ्या प्रमाणामध्ये आकारला जातो. उत्पन्न जर कमी असेल तर कर कमी प्रमाणामध्ये आकारला जात होता. आणि त्याचबरोबर गरीब बेरोजगार आणि शारीरिक दृष्ट्या अपंग लोक या गोष्टींच्या कक्षेत आले नाहीत. या खेरीज हिंदूच्या वर्णव्यवस्थेच्या शीर्षस्थानी असलेले ब्राह्मण आणि सरकारी अधिकारीही यातून बाहेर पडले. बघा त्याचबरोबर अपंग लोक वृद्ध लोक अतिशय गरीब असणारे लोक ते या करापासून कुठतरी त्यांनी मुक्त ठेवले. कारण ज्या लोकांना घरी खाय प्यायलाच नसेल तर ते अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कर आहे हे कर ते भरू शकणार नव्हते. त्यामुळे त्याने काय केलं की त्या कराची विभागणी केली. म्हणजे अतिशय गरीब म्हणा शारीरिक दृष्टीने अपंग असलेले त्याचबरोबर वृद्ध असलेले अशा लोकांना हा कर मोफत केला जात होता. आणि त्याचबरोबर हिंदूच्या वर्णव्यवस्थेचा शीर्षस्थानी असलेला ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण सॉरी हिंदू धर्मामधला शीर्षस्थानी म्हणजे मेन जो व्यक्ती आहे म्हणजे त्याही काळामध्ये जशी वर्णव्यवस्था चालू होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र तर मोठा वर्ण कोणता ब्राह्मण तर ब्राह्मण आणि सरकारी अधिकारीही यातून बाहेर पडले. म्हणजे ब्राह्मण वर्गाला आणि सरकारी जे काही अधिकारी होते म्हणजे त्याच्या दरबारामध्ये असणारे सरकारी खात्यामध्ये जे काही अधिकारी होते या अधिकारी लोकांना सुद्धा या करातून मुक्तता देण्यात आलेली होती. म्हणजे हे लोक सुद्धा हा कर भरत नव्हते. त्याचबरोबर अशाच मुसलमानांवर अधिकारीही यातून बाहेर पडले. अशाच मुसलमानांवर लादण्यात आलेल्या धार्मिक जकात होती ती प्रत्येक श्रीमंत मुस्लिमांसाठी आवश्यक होती. आधुनिक मूल्यांच्या निकषांवर जिजिया कर हा एक पक्षपाती कर प्रणाली होती. बघा मुसलमानांना लादण्यात आलेला जो कोणता कर होता तो कोणता होता जकात कर. हा जिजियाचा कर होता आणि मुस्लिमांचा संबंध होता जकात कर. जकात कर हा त्यांच्या फक्त जे श्रीमंत हिंदू मुस्लिम श्रीमंत मुस्लिम लोक होते त्या श्रीमंत मुस्लिम लोकांवरच फक्त जकात कर लादला गेलेला होता. आणि हे जिजिया कर जो आहे तो कुठेतरी एक धर्मपक्षपातीपणा दाखवणारा कर होता. त्याच्यामुळे हा फक्त हिंदूंवर लादण्यात आलेला होता. आणि याच्यातून पण असं तीन भाग पाडून असं बऱ्याच लोकांना या करातून मुक्त केलेलं होतं. जे लोक हे कर भरू शकत नाही किंवा एक हिंदू त्या लोकांना पवित्र मानतात किंवा जसं ब्राह्मण वर्ग झालं तर त्यांच्यासाठी एक हिंदू लोकांचं म्हटलं तर एक ब्राह्मण लोक जे आहेत ते पंडित लोक होते आणि ते त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने वागले होते. म्हणजे परचं शीर्षक म्हणून त्या लोकांना जे काही म्हणण्यात आलेलं आहे तर त्याच्यापासून सुद्धा हा कर मुक्त करण्यात आला. त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये असणारे जे कोणते व्यक्ती होते ते सुद्धा या करापासून मुक्त होते. आणि जे लोक भरू शकत नव्हते हा कर ते लोक सुद्धा या करापासून मुक्त होते. भरू शकत नव्हते म्हणजे अपंग अपाहिज असलेले त्याचबरोबर वृद्ध असलेले अतिशय गरीब असलेले हे लोक सुद्धा या करापासून मुक्त होते. त्याच्यानंतर औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये बरीचशी मंदिरे बांधली आणि पाडली सुद्धा मंदिराचे बांधकाम मंदिराचे बांधकाम तर
एक इतिहासकार रिचर्ड डिकन तो काय म्हणतो की औरंगजेबाने जी मंदिर पाडली त्यामागचं कारण म्हणजे औरंगजेबाचे जे शत्रू होते किंवा बंडखोर लोक होते या लोकांना ज्या मंदिरामध्ये आश्रय दिला जात होता आणि त्या ठिकाणी राहून ते सम्राटाच्या विरोधामध्ये कट रचत होते अशाच मंदिरांना पाडण्यात आलेले होते आणि त्याच्या मध्ये त्याने कुठेतरी नवीन दुसऱ्या मंदिराची सुद्धा स्थापना केली आपल्याला दिसून येते. तर मंदिर तोडण्याचा धार्मिक हेतू नव्हता, म्हणजे त्याला धर्माबद्दलचा विरोध नव्हता किंवा हिंदू धर्माचा नाश सुद्धा करायचा नव्हता की हिंदू धर्म आपल्यामध्ये नाही राहिला पाहिजे म्हणून आपण त्यांची मंदिरे पाडा असं या मागचा हेतू नव्हता. म्हणजे धार्मिक दृष्टी किंवा धार्मिक हेतू म्हणून त्याने कुठलंच मंदिर पाडलं नाही. तर ज्या मंदिरामध्ये त्याच्या विरुद्ध कट रचला जात होता, ज्या मंदिरामध्ये त्याचे शत्रू लोक राहत होते अशाच मंदिराचं त्यानं अशाच मंदिराचे त्याने अशीच मंदिर त्याने पाडले आणि अशाच मंदिराचं त्याने नायनाट किंवा अशाच मंदिर त्याने नष्ट सुद्धा केले. या प्रकरणात औरंगजेबाने सुलतानाच्या त्याच नियमाचे पालन केले, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा होऊन गेलेले जे काही सुलतान होते तर त्यांनी सुद्धा जे काही केलं त्याचंच पालन म्हणून किंवा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचं काम कुठेतरी औरंगजेबाने केलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर त्याच्या काळामध्ये संमिश्र सुद्धा असलेला आपल्याला दिसून येते संगीत. बघा औरंगजेबाला कट्टर पंथी सांगण्यासाठी औरंगजेबाने संमिश्रावर बंदी घातली असे सांगितले जाते, म्हणजे औरंगजेब हा कट्टर मुस्लिम पंथी आहे असं जर सांगायचं असेल तर म्हणजे त्याला संगीत कुठेतरी आवडत नसेल, म्हणजे त्याच्या काळामध्ये कला क्षेत्र साहित्य वगैरे याच्यावर त्याने कुठेतरी बंदी घातली असं काही लोक सांगतात. परंतु असं काही नसून कॅथरीन काय म्हणतो एक इतिहासकार आहे, कॅथरीन तो काय म्हणतो की संगीतावर त्याच्या दरबारात सुद्धा बंदी नव्हती, म्हणजे संगीताला त्याच्या साम्राज्यामध्ये किंवा त्याच्या दरबारामध्ये सुद्धा बंदी नव्हती. कारण ज्यावेळेस तो राजगादीवर बसला तो दिवस दरवर्षी एक सण म्हणून त्या दिवसाचा त्याने उत्सव म्हणून साजरा करत होते आणि त्या दिवशी मग संगीत नृत्य डान्स या सगळ्या गोष्टी राजवाड्यामध्ये केल्या जात होत्या. तर बघा ज्या दिवशी त्याने राजगादी सांभाळली त्या वर्षापासून दरवर्षी तो दिवस खूप म्हणजे एक सणाचा दिवस म्हणून साजरा केला जात होता. मग त्या दिवशी नाचणे गाणे होत होते. धूम्रधाममध्ये औरंगजेबाने नाव सुद्धा आहे, बघा धूम्रधाम आहे त्या धूम्रधामध्ये कुठेतरी औरंगजेबाचं सुद्धा नाव आलेलं दिसतो आहे, म्हणजे त्याच्या शासनकाळामध्ये संगीताला सुद्धा संरक्षण दिल्या जात होता आणि संगीत सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्याने विकसित करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते आहे. कारण औरंगजेबाने बऱ्याच प्रकारे म्हणजे एक संगीताची जी कला आहे ती कुठेतरी एक विकसित केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर कला बघा त्याने आपल्या साम्राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीला वाव दिली जातो संगीताला पण होता आणि कलेला पण होता. कलेच्या याच्यामध्ये त्याने औरंगजेबाने लागवड्या ठिकाणी बादशाही मस्जिद बनविली होती, म्हणजे बादशहाचे मस्जिद त्याने त्या ठिकाणी बांधली होती लाहोर या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याने औरंगजेबाने 1678 मध्ये बीबीका मकबरा आपली पत्नी त्याची जी काही पत्नी होती तिच्या आठवणीमध्ये त्याने बांधलेला होता बीबीका मकबरा आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये लाल किल्ल्यामध्ये मोती मस्जिद याचं सुद्धा बांधकाम औरंगजेबाच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसते. म्हणजे त्याच्या काळामध्ये सुद्धा कलेला